नमस्कार, आपण पाहतात SSM न्यूज। भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या 75व्या जयंती निमित्त पलूस कडेगाव विधानसभामध्ये वृक्षवाटप व प्लाझ्मा डोनेशनचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव इंद्रजित साळुंके यांनी नेवरी व शेळकबाव येथे आयोजित केला होता। महाराष्ट्राचे राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लाझ्मा डोनेशनचा व वृक्षवाटपाचा कार्यक्रम पार पडला। आज 5 जणांनी प्लाझ्मा दान करणार असल्याचे सांगितले व 75 झाडे प्रायोगिक स्वरूपात वाटली। 1000 झाडे या 10 दिवसात वाटणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। युवक काँग्रेसचे सदस्य राहुल पाटील यांनी आज प्लाझ्मा डोनेट केला। इंद्रजित साळुंके यांनी जास्तीत जास्त लोकांनी प्लाझ्मा डोनेट करण्याचे आवाहन केले। त्यानंतर नेवरीगावच्या स्मशानभूमीलगत वृक्षारोपण ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, सरपंच मोहन सूर्यवंशी, जालिंदर माडिक, रंगराव माडिक, दिनकर ननवरे, बाळासाहेब माडिक, नंदकुमार माडिक, गौरव माडिक, अमोल ननवरे व सर्व युवक कार्यकर्ते उपस्थित होते। भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न संगणक युगाचे प्रवर्ते माननीय राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं आज आम्ही वृक्षवाटप व प्लाझ्मा डोनेशनचा कार्यक्रम घेतलेला आहे। आमचे नेते महाराष्ट्राचे मंत्री नामदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आव्हान प्रतिसाद देऊन आमचे युवक काँग्रेसचे सहकारी मित्र राहुलजी पाटील या हे सुद्धा आत्ताच कोरोनातून मुक्त होऊन आलेले आहेत आणि त्यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन त्यांनी आज प्लाझ्मा डोनेशन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी युवक काँग्रेसच्या वतीनं त्यांचं वृक्ष देऊन मी एक स्वागत करतो। आज आपल्या भारताची महाराष्ट्राची परिस्थिती फार गंभीर होत चाललेली आहे, तर मी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस जास्तीत जास्त युवकांना आवाहन करतो की जे ज्यांना कोरोनामुक्त होऊन यायला आहेत त्या लोकांनी जास्तीत जास्त प्लाझ्मा डोनेशन करण्याचा निर्णय घ्यावा, जेणेकरून आपले सहकारी बांधव यांना कोरोना मुक्त होण्याचा जास्तीत जास्त मदत मिळेल। तर मी प्रथम जा राहुलजी पाटील यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आज निर्णय घेतलेला आहे तो खरंच उत्कृष्ट आहे। मी गेल्या 14 तारखेला माझे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले, त्यानंतर माननीय विश्वजित कदम साहेब महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोरोनामुक्त झाल्यानंतर आपल्या समाजासाठी म्हणून मी प्लाझ्मा दानाचा आज इथं निर्णय घेतलेला आहे। तर ह्या प्लाझ्मा दानाचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्या इंद्रजित दादांचा मी पूर्णतः आभारी आहे की असं सामाजिक काम व समाजाला उपयोगी पडणारं धोरण त्यांनी अवलंबलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो। थँक्यू। वेगवान आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त SSM न्यूज।